नईबाईचे शिल्पकार आपल्या सर्वांचे पालक नईबाईचे लोकनेते आदरणीय ऐरोलीचे आमदार गणेशजी नाईक साहेब यांचं मी सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करावं असं विनंती करतो. आपल्याला पाण्याची जी समस्या भेडसावते महिलांना मोठ्या प्रमाणात ती सोडवण्याकरता जलकुंभाचा शुभारंभ भूमिपूजन आदरणीय दादांच्या हस्ते पार पडलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की 1 ते 1.5 वर्षामध्ये जे प्रभाग क्रमांक 10 म्हणजे ऐरोली नाका, प्रभाग क्रमांक 11 म्हणजे ऐरोली गाव आणि प्रभाग क्रमांक 12 म्हणजे सेक्टर 1 सेक्टर 2 आणि ऐरोली गावामध्ये जी पाण्याची समस्या गेली अनेक वर्षापासून आपल्याला भेडसावते ती 1.5 वर्षामध्ये मला वाटते पुढील 50 वर्षे पाण्याचा प्रश्न उपस्थित राहणार आहे असं माझं म्हणणं आहे. आपल्याला माहिती असेल की आपल्याला येणारं पाणी ही महानगरपालिकेच्या मोरबे धरणातून येत नाही. आम्हाला येणारं पाणी MIDCच्या माध्यमातून येतं आणि MIDCचं लाईन पाईपलाईन कधी केव्हा फुटेल आणि कधी फुटेल कुठं फुटेल त्याचाही पता नाही. मग ते अधिकारी फुटलेल्या पाण्याचे फवारे आपल्याला दाखवणार आणि सांगणार का 2 दिवस पाणी येणार नाही, मग आपण 3 दिवसाची सोय करायची. जे लोक इमारतीमध्ये राहतात ना कमीत कमी त्यांच्या इमारतीमध्ये टाकीमध्ये 2 दिवसाची तरी सोय कमीत कमी पिण्यासारखी होईल. परंतु बैठ्या घरामध्ये उदाहरणार्थ ऐरोली नाका, ऐरोली गाव सुद्धा आणि आमचा सेक्टर 2 परिसर सुद्धा बैठ्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना पाणी स्टोरेज करण्याची सोय नाही. मग ती किती सोय करणार पाण्याची? 2 हंडे 4 हंडे 2 बादल्या या पत्रिका परीने दुसरं काय करू शकतात? 3 दिवस पाण्याची सोय करू शकत नाही. असं असताना हा पाण्याचा भेडसावणारा प्रश्न या कोरोना कालावधीमध्ये मी तुम्हाला सांगतोय नाही साहेबांनी जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालं तेव्हापासून तर आजपर्यंत जवळजवळ 50-55 वरती बैठका घेतल्या डायरेक्ट कमिशनर आयुक्तांबरोबर. मी तुम्हाला त्या अगोदरची एक गोष्ट मुद्दामहून सांगेन की नाईक साहेबांची सत्ता 1995 पासून तर आता 2020 पर्यंत 29 वर्ष या नोव्हेंबरच्या जनतेने सांगण्यास सत्ता दिली, परंतु नाईक साहेबांनी कधी नवी मुंबई महापालिकेमध्ये कधी आपलं स्वतःचं पाऊल टाकलं नाही. त्याला मी साक्षीदार आहे. आम्ही अनेक वेळा नाईक साहेबांना आग्रह केला, दादा एक वेळ तरी महानगरपालिकेत या, पण 25 वर्षात ते कधी एकदाही आले नाही. परंतु या 2 वर्षामध्ये 55 वेळा आपल्यासाठी आणि फक्त आपल्यासाठी आपल्या आरोग्यासाठी या कोरोनाचा लढा देण्याकरिता रुग्णांना औषधे भेटली पाहिजे, रुग्णांना व्हेंटिलेटर भेटलं पाहिजे, रुग्णांना कॉट भेटली पाहिजे, ही सगळी काळजी कोणाला असते? काळजी पालकालाच असते ना. म्हणून हे पालक, म्हणून मी म्हटलं हे नवीबाईचे पालक आहेत, हे नवीबाईचे शिल्पकार आहेत. हे शिल्पकार मी ह्यासाठी म्हटलं, ह्या नवीबाई शहराला खरा खुरा आकार कोणी दिला? आज बघताय आपण, अहो 3 दिवस झालं तर नवी मुंबईचा आणि त्या मानांकनावरच प्रश्न चालू आहे, लोकांमध्ये चर्चा आहे. काही लोकांनी मला विचारलं सुद्धा, दादा संशयानं तुम्ही मानांकन घेताना तुम्ही काय विकत वगैरे घेताय की काय? एवढे मानांकन तुम्हाला मिळत आहेत की रोज मानांकन, काल तर 3 मानांकन जाहीर झाले. कुठलं मानांकन, कुठलं बक्षीस नवी मुंबई महानगरपालिकेला मिळालं नाही? देशामध्ये प्रथम येतं महाराष्ट्रामध्ये तर कोणाची ढाल शिजत नाही, कुठलं शहरही आपल्या समोर उभं राहत नाही, कुठलं शहरही आपल्या बरोबर येऊ शकत नाही. आपल्या बाजूला बघा ना, मुंबई शहर, ठाणे शहर, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पनवेल एवढी शहर असताना, एवढ्या महानगरपालिका असताना त्या स्वच्छतेमध्ये आणि त्या रेंजमध्ये सुद्धा येत नाहीत, त्यांचं नामोनिशान नाही आणि आपण पहिला नंबर घेतल्याशिवाय सोडत नाही.
याचा मार्गदर्शक कोण, याचा पालक कोण? तर एकच प्रश्न, एकच व्यक्ती डोळ्यासमोर राहते, ती आदरणीय दादा, दादा म्हणून उभी राहते, म्हणून हे शहर टिकलंय. अहो 1995 साली महानगरपालिका स्थापन झाली, पहिल्या वर्षीच मोरवे धरण घ्यायचं ठरलं. मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगेल, तेव्हा संजीव नाईक साहेब महापौर होते आणि मी थोडा विरोधात होतो, मी विरोधात होतो, मी शिवसेनेत होतो, विरोधात होतो, तुम्ही समजून घ्या, मी नाव नाही घेत. संजीव नाईकाने साहेबांनी सांगितलं की आपल्याला मोरवे धरण घ्यायचं आहे आणि मी विरोधात असल्यामुळे आमच्या नेत्याने सांगितलं, यांनी मोरवे सांगितलं की आपण हेटवणे सांगायचं, यांनी हेटवणे सांगितलं की आपण मोरवे बोलायचं. मी यांना विचारलं, यांनी जेव्हा प्रस्ताव सभागृहात मांडला तेव्हा शिवसेनेचा एकमेव म्हणून बोलणारा माणूस मी होतो, त्यांना माहिती आहे. मी त्याने विचारलं की मोरबे धरण तुम्ही घेताय खरंय, पण मोरबे धरण घेण्याचं बजेट किती आहे? तेव्हा याने सांगितलं 500 कोटी. मग साहेब 500 कोटीचं मोरबे धरण घेताना तिच्या महापालिकेचा अर्थसंकल्प किती हो? तेव्हा अर्थसंकल्प 350 कोटीचा होता. 350 कोटीचा अर्थसंकल्प आणि 500 कोटीचं धरण घ्यायला महापौर निघालेले. मी महापौरांना विचारलं, साहेब आपण जेव्हा एखादी खरेदी करायला निघतो 100 रुपये खिशात असले तरी 100 रुपयाचीच खरेदी करणार ना, 150 रुपयाची खरेदी कशी करणार, 50 रुपयाचे काय करणार? मग तुम्ही 150 कोटीचं नक्की काय करून दाखवाल ते मला सांगा. सगळ्यांची भाषण ऐकल्यानंतर मला ते शेवटी सांगतात, आनंद सुतार साहेब तुमचा 150 कोटीचाच प्रश्न आहे ना, तुम्हाला 150 कोटीचा प्रश्न पडलाय, मला या नवी मुंबईला लोकांना पाणी पाजायचा मोरवे धरणाचा प्रश्न पडला. तरी मी सांगतोय 500 कोटी या मोरवे धरणाची किंमत असली तरी, आणि आता अर्थसंकल्प आपला 350 कोटी असला तरी सुद्धा, जर कमी पडलं, जर 150 कोटी कमी पडलं, तर अजूनही मी सांगते ते रेकॉर्ड आहे. हे 150 कोटी म्हणजे आम्ही नाईक परिवाराच्या माध्यमातून भरू असं मला सांगितलं गेलं होतं. म्हणजे माझी गप चिरी चिप, माझी बोलती बंद केली आणि त्याने ते मोरबे धरण घेऊन दाखवलं आणि आज मोरबे धरणाच्या जीवावर आज आपण या शहराची कोट संख्या, त्यावेळेला 4-4.5 लाख संख्या होती, लोकसंख्या होती, आज ती 15 लाख लोकसंख्या निव्वळ मोरबे धरणाच्या आधारावर झाले असं म्हटलं तरी दादा वावगं होणार नाही. नाही या शहरात कोणी आलंच नसतं, या शहरात कोणी राहायलाच आलं नसतं तर पाणीच नसतं, तर राहायला कोण आलं असतं? म्हणून पाण्याचा प्रश्न घन होता, तो पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरिता मी आज ऐरोली नाका सेक्टर 2 ऐरोली गावाच्या महिलांना सर्वांना शब्द देतोय की जलकुंभ झाल्यानंतर तुमचा पाण्याचा प्रश्न सुटलेला असेल, ज्या व्यक्तीच्या दादांच्या हातानं ज्याचा श्रीफल फुटलेला आहे, नारळ तुटलेला आहे, तिथं पाणीच पाणी लागल्याशिवाय राहणार नाही, हा सुद्धा माझा विश्वास. म्हणून जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, आज तुम्हाला प्रश्न पडेल की तिथं जलकुंभाचं झालं मग इथं काय? मी तुम्हाला हेही सांगतो, आम्ही तिथला शिशिकारक होतो आणि मी तिथले स्थानिक नगरसेवक आहोत, पण इथला मी नगरसेवक नाही. कुठला? प्रभाकरम 12 म्हणजे सेक्टर 2 आज हा जो कार्यक्रम इथं आहे, हा कार्यक्रम कुठला आहे? हा रॉहाऊसमधील रहिवाशांना, इथं राहणाऱ्या 200-250 रॉहाऊसच्या नागरिकांना आजपर्यंत महानगरची गॅस त्यांच्या घरात नव्हती, ती गॅस ते सिलेंडर ना आणायचे. छोट्या छोट्या इमारतीमध्ये आमची महानगरपालिकेची गॅस पोचली, पण रॉहाऊसमध्ये गॅस आली नव्हती. हे दुर्दैव की सुदैव या रॉहाऊसवाल्यांचं सेक्टरचं मला माहिती नाही, परंतु जेव्हा मी सेक्टर 2 लक्ष घालायला लागलो, दादाने मला सांगितलं की अनंता थोडा तुझी दूरदृष्टी वाढव, तुझी दूरदृष्टी थोडी वाढव. या सेक्टरमध्येच मी राहतो दादा, मी याच प्रभागात गेले अनेक वर्ष राहतो. संजीव नाईक साहेब अजून एक तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो का, सिरियस असेल ती गोष्ट. मी आजपर्यंत दादा मी या प्रभाकरम 12 राहतो आणि निवडून मात्र 10 येतो. तुम्हाला मी आजपर्यंत एक गोष्ट सांगितली नाही की मी आजपर्यंत मला स्वतःला कधी मतदान केलं नाही, मी आजपर्यंत स्वतःला कधी मतदान केलं नाही. तिकडं राहतो नाक्यावर, माझं मतदान 12
भाई ना कार्यकर्त्यांनो, माझा मतदान 12 आहे। जो इथे आमचा पक्षाचा उमेदवार असेल त्याला मी तिथून येऊन मतदान करायचो आणि निघून जायचो, मात्र मी मात्र निवडून यायचो। तर माझ्या अशा माझ्या हातात माझ्या डोक्यावर गणेशाचा हात आहे, ज्याच्या डोक्यावर गणेशाचा हात आहे तो सर्वस्व पुढे गेल्याशिवाय राहत नाही। हा माझा सुद्धा अनुभव आहे, ज्यांचा हात निघाला ते लटकल्याशिवाय राहत नाही, हा पण माझा विश्वास आहे। मग ह्या येथील रहिवाशांची समस्या सोडवण्याकरता मी चालीमधल्या रहिवाशांच्या कार्यकर्त्यांची एक ग्रुप बनवला। मी त्यांनी मला समस्या सांगितली, मी महानगरातला फोन लावला, स्पीकर ऑन केला आणि श्रीकुमारला दाखवलं, मेंबरकर मॅडम समोर बसल्या होत्या, तिकडनं समोरून आवाज आला, हॅलो कोण बोलताय? मी म्हटलं हॅलो मी नवी मुंबईचा नगरसेवक बोलतोय, आपण कोण? महानगर गॅसमधून बोलतोय। मग त्यांना मी सांगितलं की आमदार संदीप नाईक साहेबांच्या हस्ते दादा त्या अगोदर 6 महिन्यापूर्वी समोरच्या 6 बिल्डिंगमध्ये आम्ही महानगर गॅसचं काम सुरू करून दिलं होतं। मी त्या महानगर गॅसला सांगितलं समोरच्या ज्या 6 लाईन आपण सुरू केल्या होत्या त्याच्या समोर 250 रोहाऊस आहेत, त्यांना तुम्ही गॅस लाईन का देऊ शकलात नाही? म्हणून त्यांना मी प्रश्न विचारला, त्यांनी मला उत्तर काय दिलं नाही, ते का देऊ शकलो नाही ते सोडा, आपण काय करायचं ते मला सांगा। मला त्यांनी असा उलट प्रश्न विचारला। मी त्यांना सांगितलं त्या गॅस लाईन त्यांना द्यायचे आहेत, तर ते वरून मला विचारतात कधी द्यायचे ते सांगा। मी म्हटलं तुम्ही कधी येणार ते सांगा, म्हणजे आम्ही उद्या येऊ का ते सांगा, बरोबर? मी म्हटलं उद्या किती वाजता असतात तेही सांगा। मग 10:30 वाजता ठरलं आणि 10 वाजता महानगरची पूर्ण 6-7 लोकांची टीम निंबालकुमार मॅडमच्या घराजवळ, आपण तिथं आता उद्घाटन केलं, तिथं आले। ते 2 तास 2.5 तास मी सुद्धा आलो, आम्ही सर्वे केला। दादा श्रीकुमारने मला काय सांगितलं होतं माहिती का? आम्ही 12 वर्ष प्रयत्न करतो संजीव नाईक साहेब ही गॅस आणायला, 12 वर्ष आम्ही इथल्या स्थानिक नगरसेवकांना एवढी 12-12 पत्र दिलेत, ती पत्र कुठं आहेत माहिती नाही, पण आमची मात्र फाईल जाड झाली। मी सांगितलं मला पत्राचीही गरज नाही, मला तुमच्या पत्राचीही गरज नाही, तुम्ही सांगा काम चालू कधी करायचं। सर्वे झाला, तुम्हाला पटेल नाही पटेल, निंबाळकर मॅडम आणि वैजयंती निमाई मॅडम सहज सांगतील, तुम्ही सांगायला कुठले रहिवासमधला माणूस। दादा 12 वर्ष न्यायला नाही, 12 दिवशी काम खोदायचं काम सुरू झालं। हे फक्त तुमच्या आशीर्वादानं होतं, तुमचा सहकार्य नव्हतं। 12 वर्ष नाही, 12 दिवसात काम सुरू झालं, 20 दिवसामध्ये लाईन टाकून झाली आणि लाईन घरून द्यायचं सुरू झालं होतं आणि कोरोनाने पुन्हा एकदा जोर केला आणि ते थांबलं। व महानगरचे गॅसचे कर्मचारी घरात घुसू शकत नव्हते, घरात कोणी घ्यायला तयार नव्हतं, म्हणून हा 2-4 महिन्याचा कालावधी आणखीच 5-6 महिन्याचा कालावधी गेला आणि आता कोरोना कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही सुरुवात केली आणि आज महानगर गॅस खरं कनेक्शन तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। आता ते तुमच्या चुलीपर्यंत म्हणजे गॅसपर्यंत जायचं आहे, शेगडीपर्यंत किचनपर्यंत पोचवायचं आहे, त्याकरिता फक्त तुम्हाला थोडंसं मेहनत करायचं आहे, दुसरं काही करायचं नाही। म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की महानगर गॅस रहिवासमधील सर्व लोकांच्या घरोघरी पोचेल हा माझा विश्वास मी आज तुम्हाला सांगतो। तर 1-2 माणसाच्या फक्त परिचयामुळे घडू शकतं, आपला जर सर्वांचा परिचय झाला तर काय घडू शकतं, म्हणून मी सांगतोय की काल जेवढी नवी मुंबई महानगरपालिकेला पारितोषिक मिळाली, मी एक काल सोशल मीडियाला बातमी ऐकली, बातमी नव्हे, एकाने लिहिलं होतं दादा गंमत म्हणून सांगू का, नवी मुंबई महानगरपालिकेला पारितोषिक प्रमाणपत्र मानांकन मिळावं हा नवी मुंबईच्या प्रत्येक माणसाचा गर्व आहे। प्रत्येक शहरातला माणूस सांगतो मुंबईचा ठाण्यातला पारितोषिक म्हटलं का नवी मुंबईलाच, आणि नवी मुंबई म्हटलं का लोकही म्हणतात ते गणेश नाईक साहेबांचंच आहे। पण एक माणूस आहे मात्र एवढा वेगळाच बघितला मी, त्याने मला एक बातमी आम्हाला सोशल मीडियाला बघितली आणि बातमी अशी होती की नवी मुंबईला जे पारितोषिक मिळालं, आता प्रथम जे पारितोषिक काल जी मिळाली ती पारितोषिक दूरदृष्टी असलेल्या आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मिळालं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मुलं हे दूरदृष्टीमुळे मिळालं। मला वाचायला 3 वेळा लागलं की दूरदृष्टी जर नवी मुंबई पडली होती, जर मुंबईवर पडली असती तर किती बरं झालं असतो, इथं दूरदृष्टी करायची कारणच काय, एवढी महान दूरदृष्टी आमच्या समोर पडले समोर बसले
तुम्ही दूरदृष्टी लिहिताच कसं? लिहिणाऱ्याला सुद्धा काय वाटलं पाहिजे की नाही? मला अशा लोकांचं खरोखर कौतुक करावं की काय करावं मला समजत नाही. म्हणून तुम्ही लोकांना सांगतोय, भावनेत जाऊ नका, हे शहराला दाग लावू देऊ नका. मधल्या कालावधीमध्ये तर आपल्या मोरबे धरणाचं पाणी सुद्धा चोरायचा विचार चालला होता. या मोरबे धरणाचं पाणी मीरा भाईंदरला न्यायचा विचार होता. नाही साहेबाने आयुक्ताला सज्जड दम दिला. एक थेंब जर नाही भाई महापालिकेचा इकडेकडे झाला तर गाठ माझ्याच्या आहे. मोर्चा आल्याशिवाय राहणार नाही, आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ते थांबलं. नाहीतर आज आपलं मोरबे धरणाचा हिस्सा सुद्धा दुसऱ्या शहराकडे गेला असता. हे जाऊ नये म्हणून हे शहर काल पण नाईक साहेबांच्या हातात होतं, नेतृत्वात होतं, उद्याही नाईक साहेबांच्या नेतृत्वात राहिलं पाहिजे. तर आणि तरच आपलं सगळं सुजलाम सुफलाम होईल असं मला आजच्या दिवशी सांगायचं आहे. आजच्या दिवशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की थोड्याच कालावधी मी तुम्हाला बोलावलं, रावच्या लोकांना बोलावलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण आलाच. फक्त रावची बैठक होती. त्याबद्दल मी माझ्या वतीनं, नगरसेविका शशिकला स्वतःच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो, स्वागत करतो. आणि मगाशी ज्या पद्धतीने आमचा सांगत होतो बस झाला आता, म्हणजे स्वागत करता करता तोही थकला, बस झाला आता. आता मला पण वाटतं कारण दादांना पुढे लग्नाला जायचं आहे. आनंद सुतार तुझं पण बस झाला आता. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.